मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 ते 8 निर्णय घेण्यात आले असून ते सर्व राज्याच्या हिताचे आहेत असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. मंत्रिमंडळाची बैठक आहे ती पार पडलेली आहे, कारण की आज अपात्र संदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय येणार आहे, त्याच्या अगोदरची बैठक आहे. नाही, मंत्रिमंडळाची निर्णय, मंत्रिमंडळाची बैठक आणि निर्णयाचा काहीही संबंध नाही. मंत्रिमंडळाची बैठक ही दर आठवड्याला होत असते आणि एक अत्यंत महत्त्वाचे अनेक निर्णय हे आम्ही घेत असतो. त्याच्यामध्ये आजचा एक निर्णय अतिशय महत्त्वाचा असा आहे की जी कुपोषित बालकं असतात ही आपण ग्रामीण भागामध्ये त्याच्यावर खूप काम करतो, परंतु कुपोषित बालकांचं प्रमाण आता शहरामध्ये सुद्धा वाढत आहे आणि म्हणून त्या शहरातल्या बालकांना सुद्धा योग्य ती ट्रीटमेंट देण्याचा वगैरे आज निर्णय झालेला आहे. आणि त्याच्याचबरोबर इतर जे रेग्युलर आमचे निर्णय असतात ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त लोक असतात जिथं धरणाची कामं चालू असतात त्यांनासुद्धा वन टाईम सेटलमेंटचा निर्णय हा सुद्धा देण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी धरणाची कामं अडलेली होती. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जवळजवळ 7-8 निर्णय झाले आणि ते सर्व राज्याच्या हिताचे होते. त्याची ऑफिशियल प्रेस नोट निघेल, आपल्याला विशेष उत्कंठा संध्याकाळच्या निकालाची असेल तर आम्हालासुद्धा उत्कंठा आहेच, परंतु शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि त्याच्यामुळे नेहमी रडीचा डाव खेळायचा ह्याला कुठेतरी एक पायबंद बसेल असं मला स्वतःला वाटतं. कारण सुरुवातीला असं झालं की उपाध्यक्षांनी ह्याची सुनावणी घ्यावी आणि म्हणून उपाध्यक्षांनी 3 दिवसाची नोटीस काढली, सुप्रीम कोर्टाने ती नोटीस त्या ठिकाणी रद्द ठरवली आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीला कोर्टामध्ये जायचं हे चालू असताना कोर्टाने सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की ज्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत त्यांनी याच्यातला निर्णय दिला पाहिजे आणि ज्याला कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी निर्णय देत असतात त्याला त्यांच्यावरसुद्धा वेगवेगळी कॉमेंट्स करणं आज चालू आहे. हे कुठेतरी ह्या निमित्ताने थांबेल, निकाल मिळेल आणि निकाल मिळाल्यानंतर खरं तर निकाल मिळेपर्यंत थांबायचं असतं. आम्हालासुद्धा निकाल मिळाल्यानंतर आमचंसुद्धा भाष्य होईल ना. आम्ही 4:30 ला 4:30 दरम्यान आमच्या पक्ष कार्यालयामध्ये त्याच्यावर आम्ही आमचं मत सुद्धा देऊ, परंतु निकाल जो काय येईल तो मान्य करायचा असतो आणि मान्य नसेल तर त्याच्यावर अपील करायचं असतं. संजय राऊत म्हणतात की हे सगळं फिक्सिंग केलेलं आहे, फिक्स झाली आहे म्हणून. हे म्हणणं हाच कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीजचा अपमान आहे. एक तर त्यांना प्रोसिजर माहिती नाही, ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या साक्षी होतात त्यावेळेला त्या टाईप केल्या जातात, त्याच्यावर आमच्या सह्या घेतल्या जातात. कुठलाही निर्णय हा मुद्द्यांच्या आधारे आणि कायद्याच्या आधारे दिला जातो, कोणी सांगितलं म्हणून कुठलाही निर्णय देता येत नाही. त्या निर्णयाला जस्टिफिकेशन द्यायला लागतं आणि तो निर्णय कोर्टामध्ये पुढे जाऊन टिकायला लागतं. एवढासुद्धा ज्यांना माहिती नसेल ते असं बोलू शकतात. भारतामध्ये अत्यंत चांगली अशी वैधानिक पद्धती आहे, विधिमंडळाचं काम आहे आणि तेवढीच चांगली ज्युडिशरीसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आमचा दोन्ही सिस्टमवर विश्वास आहे. एकच गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे की भारतामध्ये लोकशाही आहे, परंतु अनेक पक्ष असे असतात की जे लोकशाही मानत नाहीत. इलेक्शन कमिशनने सर्व पक्षांना नोटिसा दिलेल्या होत्या की लोकशाही पद्धतीने तुमचे पक्ष चालवा, त्यावेळेला घटना बनवण्यात आल्या आणि नंतर घटनेमध्ये बदल करण्यात आले जे लोकशाहीला पूरक नाही आहेत. असे बदल कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही प्रणाली अस्तित्वात असलेल्या देशामध्ये मान्य होऊ शकत नाही, हा आमचा मूळ मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे देशामध्ये लोकशाही आहे त्याप्रमाणे पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे असं आम्हाला वाटतं. बघा, असं काय आढळलेलं असेल तर त्याच्यावर चौकशी होईल आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होते. मला याच्या बाबतीत विशेष माहिती नाही, त्याच्यामुळे ज्याची माहिती नाही त्याच्यावर कुठलंही कॉमेंट करणं मी योग्य होणार नाही. मुख्यमंत्री साहेब हिंगोलीला जातात तो त्यांचा रेग्युलर कार्यक्रम आहे,
लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाला ते भेट देतात, त्याप्रमाणे आजसुद्धा हिंगोलीला भेट देणार आहेत आणि त्यांचा काय व्यवस्थित कार्यक्रम असतो आणि ते दिवसरात्र राज्यासाठी काम करत असतात. अनेक लोक अशी असतात की माझ्या पलीकडे आणि माझ्या पक्षाच्या पलीकडे काय नाही अशीच रोज वक्तव्य होत राहतात, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे ह्याच्यावरसुद्धा वक्तव्य झाली पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार आहे आणि हे सरकार सातत्याने लोकांना असं वाटतं अपेक्षित आहे किंवा निकाल जो काही येईल त्यांना अपेक्षित आहे, यामुळे ते अध्यक्षांच्या विरोधामध्ये या सगळ्या गोष्टी करतात किंवा कमेंट्स करतात. हे बघा, अध्यक्षांनी कुठला निर्णय दिला तर त्याचं निकालपत्र लिहायला लागतं, त्याचं जस्टिफिकेशन करायला लागतं. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ते म्हणतात तेवढं हे सोपं नाही, कारण तो निकाल पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टावर त्याच्यावर चर्चा होऊ शकते, त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच निकाल दिला जातो.